पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप। बाबा कशी आहे तुमची तब्येत आता? ठीक आहे रे। खरं काल अरे माझंच चुकलं, असं भर दुपारी उन्हाचं बाहेर जायला नको होत, म्हणजे ही पुढचं सगळंच चळलं असत। हो पण प्लीज तुम्ही काळजी घ्या, तुम्हाला किंवा आईला काही झालं ना की मला काही सुचत नाही। हां तुम्ही दोघं ठणठणीत असलात ना की मग मला छान वाटत। तब्येत आता चांगली ठेवावीच लागणार आहे। बरं तुम्ही आराम करा, मी आवरतो। अथर्व एक मिनिट जर बस नाही थे, मला थोडस बोलायचं होतं तुझ्याशी। बस ऍक्च्युली मला पण तुमच्याशी बोलायचं होतं। बाबा मला खरं सांगा, तुम्हाला काही टेन्शन वगैरे आहे का? आणि काल दुपारी कुठे गेला होतात तुम्ही? आईला पण काही धड माहिती नाही। हे बघा काही असेल तर प्लीज बोला माझ्याशी, प्लीज। नाही म्हणजे काल तुझ्या आईला सुद्धा काही बोललो नव्हतो मी, कारण बरेच प्रश्न विचारले असते मग तिने मला, आणि ही गोष्ट तिला पटली असते की नाही मला माहित नाही। खर तर काल एका नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी गेलो होतो मी। मला काय? हो माझ्या वयामुळे मला काही ती नोकरी मिळाली नाही, ठीक आहे, पण मी दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करेन। अहो बाबा का कशासाठी, मी आहे ना। तू आहेस रे, तू करशीलच ना। अरे पण माझे हातपाय जोपर्यंत हलतायत तोपर्यंत काहीतरी मी करूच शकतो ना। अहो बाबा कुठून आले तुमच्या मनात हे सगळं अचानक? अचानक नाही रे, ही सगळी ओढाताण बघतोय ना मी। अरुणासारखं मला मनातलं बोलून नाही दाखवता येत, पण खूप त्रास होतो वेड्या। अस छान मस्त आयुष्य जगायचं वय आहे तुझ, आणि या वयामध्ये केवढा मोठा भार उचलायला लागतोय तुला। हो बाबा हा सगळा भार पेलायला समर्थ आहे मी, मान्य आहे मला खूप डिफिकल्ट फेज आहे ही, अगदीच मान्य करतोय मी। पण बाबा तुम्हीच म्हणता ना की प्रत्येक दिवस सारखा नसतो म्हणून, मग हे दिवस पण जातील ना। ओ आज माझी नोकरी असती कदाचित परिस्थिती वेगळी असती, हा एवढा मानसिक त्रास तुला सहन करावाच लागला नसता अथर्व, खरं सांगतो। कारण तुझी नोकरी गेली आणि माझी नोकरी असती शाबू, तर पैशांची एवढी काळजी करण्याची गरज पडलीच नसती, नाही का? खरंच मी उगाचच मी माझी नोकरी सोडून बसलो। बाबा थांबा, हे बघा पहिली गोष्ट म्हणजे ही गिल्ट तुमच्या मनातून काढून टाका प्लीज। नाही मला माहितीये रोहन तुम्हाला याच्यावरून सारखं बोलत असतो ना, म्हणून तुमच्या मनात ते बसलंय। प्लीज तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्या बोलण्याकडे, आणि आधीपासूनच त्याचा तक्रार करण्याचा स्वभाव आहे माहितीये ना आपल्याला, तुम्ही प्लीज नका ना मनाला लावून घेऊ बाबा। नाही रे रोहन सध्या आहेच कुठे येथे काही बोलायला, पण माझंच मन मला सारखं खात राहत। काही नाही या तुझ्या सगळ्या त्रासाला अप्रत्यक्षरित्या मीच कारणीभूत। बाबा प्लीज असं नका बोलू ना बाबा प्लीज।
की बघा मला गिल्टी वाटते. तुम्हाला एवढा कमकुवत वाटतो का मी? हा बाबा, मी तुमचा मुलगा आहे, तुमच्याकडे बघत तुमच्याकडून शिकत मोठा झालोय. या सगळ्या परिस्थितीत मी पळून जाणारा वाटतो का मी तुम्हाला? मी हे बघा बाबा, तुम्ही आतापर्यंत खूप कष्ट केले, आता तुम्ही फक्त आराम करा. आणि तुम्हाला माझ्यासाठी काही करावं असं वाटत असेल ना, तर प्लीज स्वतःची काळजी घ्या. आणि बाबा प्लीज मला वचन द्या की हे नोकरी करण्याचा विचार सुद्धा मनात आणणार नाही तुम्ही, प्लीज. नाही आणणार इथून पुढे, नाही आणणार मनामध्ये. तू आवर जा, जा कमर जायला उशीर होईल तुला, जा. तुम्ही काळजी घ्या आणि पडा, थोडा वेळ आराम कर. होय होय हो, येतो. हो लोक पण ना खरच रस्त्यावरून चालताना बघतच नाही आजूबाजूला. नाहीतर काय? नाहीतर काय? सुंदर मुलगी दिसली की मुद्दाम येऊन धडकतात. आर यू शुअर यू आर फाईन? यस आय एम फाईन. ग्रेट, थँक्यू. थँक्यू काय? प्लेजर इज ऑल माइन. तुम्हाला कुठे जायचंय? सोडू मी तुम्हाला? नाही खरंच नको, मी जाईन, खरंच जाईन. अरे बघितलं बघितलं, सांगितलं होतं ना मी खूप लागलंय तुम्हाला पायाला. अँड यू कॅन ट्रस्ट मी, आय एम अ जेंटलमॅन, सिरियसली. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.